नमस्कार, मी कौस्तुभ जयेश दिवेकर. मी एक तालवाद्यवादक आहे, तसंच विविध प्रोग्राममध्ये साथ करत असतो, तसंच अरेंजर म्हणून पण काम करतो. मी बीकॉम केलं आहे वजे केळकर कॉलेजमधून. त्यानंतर मी एम ए केलं आहे तबला विषय घेऊन भारतीय विद्यापीठातून. तसंच मी ऑल इंडिया रेडिओचा ग्रेडेड आर्टिस्ट आहे. तसंच ट्रिनिटी युनिव्हर्सिटी लंडनची जी ड्रम्सच्यासाठीच्या ज्या 8 ग्रेड असतात त्यातल्या माझ्या 7 ग्रेड डिस्टिंक्शन कम्प्लीट झालेल्या. माझी शिक्षणाची सुरुवात माझ्या लहानपणी वयाच्या 14 वर्षी आईबाबांना माझ्यातली आवड लक्षात आली, त्यामुळे मला त्यांनी तबल्याच्या क्लासला घातलं. तिथून सुरुवात झाली. रवी फोंशी सर यांच्याकडे माझं सुरुवातीला शिक्षण झालं, अजूनही त्यांच्याकडे शिक्षण चालू. त्यानंतर विविध जशी वाद्यांची आवड होती तसं त्या वाद्यांचा शोध घेत गेलो आणि त्यातून मला विविध गुरूंचं मार्गदर्शन मिळालं. मला वाद्यांची आवड असल्यामुळे विविध वाद्य शिकतोय आणि जेवढी शक्य होतील तेवढी घेतोय. त्यातील काही ड्रम किट, तबला, ड्रम्स, ढोलक, डफ, हलगी, तुतडं, संबळ आहे किंवा कहोल बॉक्स आहे, काही वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट आहेत, अशी विविध वाद्य माझ्या घरात आहेत आणि ती वाजवण्याचा मी प्रयत्न करतो. त्यातील एक आज वाजवलेलं त्यातलं वाद्य म्हणजे मोरसिंग. मोरसिंगला जॉ हार्प असंही म्हणतात. दातात पकडून वाजवलं जातं. आपल्याकडचं राजस्थानी जे लोकगीतं आहेत किंवा तिकडचं आपलं जे लोकसंगीत आहे त्यात प्रामुख्यानं वाजणारं वाद्य, तसंच कर्नाटकी शास्त्रीय संगीतात याचा वापर होतो. हे वाजवताना दातात पकडून श्वासोच्छ्वासाच्या नियंत्रणावरती ह्याचे आवाज बदलतात आणि त्यानुसार हे वाद्य वाजवतात. प्रदेशात विविध जाती जमाती आहेत, त्यांचे सण उत्सव वेगवेगळे आहेत. आपण थोड्या थोड्याशा अंतराने पुढे गेलो तर त्यांचे धर्म बदलतात, त्यांचे राहणीमान बदलतात, त्यानुसार तिथली लोकवाद्यसुद्धा बदलत जातात. तर त्यानुसार प्रत्येक वाद्याचे विविध प्रकार पडतात किंवा अनेक प्रकारची वाद्यं आहेत किंवा तीच वाद्य विविध पद्धतीने वाजवली जातात. तर त्या सर्व पद्धती आणि ती वाद्य माझा शिकण्याचा प्रयत्न आहे.